नमस्कार, मी वैभवी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते गाव शहर विदर्भ यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, इकडे लाडू आलेला आहे, आरव आहे, आम्ही आलेलो आहे शेतामध्ये। मम्मी पण आलेली आहे बघा इकडे पाठीमागं। लाडू पण आलेला आहे इकडे। तर आम्ही मम्मीने शेळ्या आणि मेंढ्या पण करायला सोडलेल्या आहेत इकडे। त्याचबरोबर इकडे आमची पण आलेली आहे बघा, त्यांच्या पण शेळ्या आहेत करायला। काय म्हणतोस, काय केलं त्यांनी? हा, मस्ती करताय लाडू आणि आरव, मस्ती करताय नको आरव, लाडू कसं काय करायचं? तर बघा इकडे तुम्ही बोल आहे आणि तिथे मेंढ्या करत आहे। तर काही मचपाग आहे त्याच्यातच सोडलेले आहे शेळ्या आणि मेंढ्या। तर इकडे बघा, इकडे आमच्या चुलती बसलेल्या आहेत, त्यांनी पण शेळी आणलेली आहे। तर त्यांना खूप मोठा असा उखाणा येतो जुन्या काळातला, तो मी तुम्हाला दाखवते। त्या मंदार आहेत, जुन्यात बसली पुण्यात, खंचोळी अंगात, गुलाल भांगात, गुलाल फटफटीत, खोबऱ्याच्या वाटेत सोडलं सोबत, कचरू लोबं घेतली किली उगाळली, खोली खोलीत होता हांडा, हांड्यावरती परात परात येत होतं, तूप तपासारखं, रोप रोपासारखा, जोडा जोड्यासारखा, घोडा घोड्यासारखा, बसणार बसणार सारखी हवा। मग लावल्या पीक केळी घातलं पाणी आधी होते आई बापायचा, आणि मग झालं मेनाच पाटल्या शिरा। मस्त छान म्हणला, एवढं आठवत आहे जुन्या काळातलं। नाही अगं, मी बी अशी शिकली आहे, मला दादा कसं वाटत शिकली आहे। चांगले पाळणं पण येते तर कारलं कारलं, कुतमरे ठरलं, आल्या नागिनी, आल्या पद्मिनी, रंगविली सुप, रंगविल्या दुर्ड्या, माळ्याच्या माळ्यात कारांडी फुलं, रावसाबा आलं, ढेर दिलं, आंघोळीला पाणी, धुण्याची टाकी, जरी काठशी लारण्या सायबीला उभी होती, माळ्यात नवरत्नात हार, आत्याबाईच्या गळ्यात आत्याबाईच्या पोटी जालनाला हिरा, मामाजीच्या मंदिराला लक्ष्मीचा तुरा, डाव्या पायाचे नक, उजव्या पायाचे नक, असा चालण्यात जोकोर निऱ्याचा चोख, कमरेकर दोडा गोप, इतकी मनात शहाणे, किती बत्तीस गावचा कारभार आहे की मध्ये मडिवला आड पाड मध्ये रामफळा झाड, रामफळा झाडाला साखर किती, नाव घेते अवघड किती। तर बघा किती मस्त जुन्या काळातलं नाव घेतलेलं आहे। तर इकडे आरव शंभू पण आलेला आहे, मस्त मेंढ्या पण आहेत। तर इकडे बघा ती चुलत चुलती आहे, त्यांनी दोन उखाणे पण घेतलेले आहेत, खूप छान उखाणे त्यांच्या जुन्या काळातले आहेत। ते तुम्हाला कसे वाटले ना ते कमेंट मध्ये नक्की सांगा। लाडू तू काय करतो लाडू? आणि इकडे गिनी बोट पण आहे, मस्त आहे, आम्ही मस्त व्हिडिओ काढलेले आहेत इकडे, ते शॉर्ट आहेत, ते पण मी टाकणार आहे चॅनल वरती। आरव पण मस्त खेळतोय, एन्जॉय करतोय, छान हवा सुटलेली आहे, पाऊस येतोय का काही माहित नाही, आबाळ गरजत होतं। काय म्हणतोस, काय म्हणतो? लाडूला बोलवते, लाडूला बोलवते हो ना। आरव खूप छान खेळतो इकडे शेतामध्ये बघा, किती गवत आले, प्रचंड गवत आलेलं आहे इकडे पावसामुळे, हो ना सोनू? इकडेच खेळायला लागला तू, हो ना। तर इकडे पाठीमागं घर आहे, आम्ही दूर आलेलो आहोत शेतामध्ये फिरायला, खूप छान वाटत। आरव काय करतो? आरव माती दगड टाकतो, बघा लाडूने मेंढ्यांसाठी काय आणलंय, कडुलिंब आणलाय हो ना लाडू हातात का, हे बघा कडुलिंब घेऊन आलाय लाडू मेंढ्यांसाठी, पेंडी बांधून दिली त्याच्या मम्मीने। छान दिसतोय लाडू हो ना लाडू। तर गाव शहर यूट्यूब चॅनल मध्ये मी भरपूर व्हिडिओ टाकत असते गावाकडे आल्यानंतर। गावाकडचे व्हिडिओ सगळ्यांना प्रचंड आवडत असतात, त्याला खूप छान लाईक येत असतात, बघा व्ह्यूज पण येत असतात। तर लाडू चाललेला आहे, लाडू चल आरव, लाडू गेला चल, चला इकडे वहिनी आहे, चुलती आहे, माझी आणि मम्मी आहे, सगळं मारू बसलेले आहे, आरव आहे, लाडू आहे, झाड आहे आणि शेळ्या आणि मेंढ्या तिकडे बागेमध्ये चरत आहेत, खूप गवत आलेलं आहे बघा, प्रचंड गवत आले,
आणि मेंढ्या असे हे आम्ही बंदिस्तच केलेल्या होत्या, पण दोन चार मेंढ्या आहेत त्या हे होत्या छोट्याशा होत्या आणि त्या पाठीमागं विकायच्या राहिलेल्या होत्या, तर त्यांना बंदिस्त नाही ठेवत कारण गवत फार झालेलं आहे इकडे आणि मम्मीकडे थोडासा वेळ असतो, त्यामुळे मम्मी इकडे चारा खाण्यासाठी डाळी पण घेतलेलं आहे खायला, मस्त लाल निघलेली डाळी लाडूने पण घेतलं डाळी लाडू किसा ठेवतो काय आहे का किसा बघ किती लाल किती मस्त निघलंय बघा आतल्या बाजूने डाळी खूप छान निघलंय मेंढ्या पळून गेल्या चला आता शेळ्या पण गेल्या पळून चालले रे पायात दुखलं या दाव शेळीच्या लाडूने मेंढ्या गेला बघा पळवतच नेल्या लाडूने मेंढ्या तर लाडू घरी पण पोहोचलेला आहे बघा रस्त्याने दिसत नाही लाडू घरी पोहोचलेला आहे तर आता मम्मी आहे पाठीमागं शेळ्या घेऊन येते तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत आरव आणि मी तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.